अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आजपासून 10वी बोर्डाच्या परीक्षा सुरुवात झाली असून जामनेर तालुक्यातून एकूण 8 केंद्रांवर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। या परीक्षेत मराठी माध्यमाचे 3771 तर उर्दू माध्यमाचे 401 असे संपूर्ण जामनेर तालुक्यातून 4100 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत। माध्यमिक शाळांतर परीक्षा गटामध्ये एकूण 8 केंद्रांमध्ये व्यवस्थित सुरळीतपणे सुरू झालेली आहे। गटामध्ये मराठी माध्यमाचे एकूण प्रवेश झाले विद्यार्थी संख्या 3771 आहे आणि उर्दू माध्यमाचे 401 मुलं असे जवळपास 41 मुलं जांभे गटातून माध्यमिक शाळांतर परीक्षेसाठी प्रविष्ट होत आहेत। या ठिकाणी 8 केंद्रांपैकी आपले जामनेर शहरामध्ये 2 केंद्र नेरी, पासखेडा, सिंधुर्णी, अत्तेपूर आणि पहूर अशा 8 गावांमध्ये असलेल्या 8 ठिकाणी असलेल्या केंद्रांमध्ये ही परीक्षा अत्यंत चांगल्या प्रमाणात पार पडलेली आहे। आज मराठीचा पहिला पेपर होता। शिक्षण विभागाच्या वतीने जनता हायस्कूल या ठिकाणी जे नवोदित विद्यार्थी होते आणि जे विद्यार्थी पहिल्यांदाच परीक्षेला प्रविष्ट होत होते या विद्यार्थ्यांचं संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय वर्षाताई मोहन पाटील, स्थानिक उपसदस्य विद्याताई खुरपे, गट शिक्षणाधिकारी जामनेर आणि सर्व शिक्षक स्टाफच्या वतीने आणि पालकांच्या वतीने त्या विद्यार्थ्यांचं औक्षण करण्यात आलं आणि त्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुभेच्छा देण्यात आल्या। अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी परीक्षेचं आहे। चांगला आनंद वाटतो की आपल्या गटामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरमार्गाचा वापर आपले विद्यार्थी करत नाही, चांगल्या प्रकारे अभ्यास करून सर्व विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होतात आणि विद्यार्थी चांगल्या भविष्याची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करत असतात आणि त्यांचं भविष्यसुद्धा घडत असतं। मी पुन्हा एकदा गटातील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण यापुढेही कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षेला सामोरे जावं, यश आपल्याला निश्चित मिळेल। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।